कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 3 13 आठवड्यात अनेक घडामोडी घडल्या. मीनल विकासचं जोरदार भांडण झालं. जयला उत्कर्षाने खडे बोल सुनावले. बिग बॉस मराठी सीझन 3 13 आठवडा कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत राहिला जाणून घेऊया आजच्या बिग बॉस रॅपमध्ये. मीनल विशालच्या बोलण्याबाबत सोनालीजवळ नाराजी व्यक्त करते. मी त्याच्याबद्दल काहीही वाईट बोलले नसताना तो अजूनही जुन्या गोष्टी का मनात ठेवून बसलाय असं ती म्हणाली. त्यानंतर तिने विशालशी याबाबत बोलण्याचा प्रयत्नही केला पण विशालने तिचं काहीही ऐकून घेतलं नाही. तिकीट टू फिनाले मिळवण्यासाठी बिग बॉसने घरातील सदस्यांना ते किती रक्कम मिळवण्यासाठी पात्र आहेत हा टास्क दिला. यावेळी सर्व सदस्यांमध्ये सगळ्यात मोठी रक्कम म्हणजे 12.5 लाख रुपये मिळवण्यासाठी वाद झाला आणि त्यावर मीरा चिडून मला 0 रक्कम द्या असंही म्हणाली. सदस्य योग्य निर्णयावर येत नसल्याने बिग बॉसने स्पर्धकाला मिळणारी रक्कम 0 होईल असंही म्हटलं. मीराने उत्कर्षजवळ घरातील महिला सदस्यांबाबत तिचं मत मांडलं. घरातील महिला सदस्य टास्कच्या वेळेस कॅप्टन्सीच्या वेळेस कायम मुलांना पुढे करतात, त्या इंडिव्हिज्युअल खेळत नाही असं ती म्हणाली. बिग बॉस बर्थडे पार्टी या साप्ताहिक कार्याच्या केक खाण्याच्या उपकार्यामध्ये जय विरुद्ध उत्कर्ष यांना संपूर्ण केक लिमिटेड वेळात खायचा होता. यावेळी मीनलने संचालक म्हणून सगळ्यात अनफेअर डिसिजन दिला असा आरोप विकासने केला. यावरून त्या दोघांमध्ये जोरदार भांडणही झालं. जय मीरा आणि उत्कर्षने विशाल ओव्हर कॉन्फिडन्स असल्याचं मत एकमेकांजवळ मांडलं. मीच या घरात भारी आहे, मी 25 लाख डिझर्व करतो ही त्याची स्वतःबद्दलची मतं पूर्णपणे चुकीची होती असं जयने उत्कर्ष आणि मीराला सांगितलं. बघतोस काय फोटो काढ या उपकार्यात उत्कर्षने त्याचा फ्रेंड जयला खडे बोल सुनावले. अति राग भीक माग हे लक्षात ठेव, आता मोठा हो असा सल्ला त्याने जयला दिला. तर सोनालीला तुझ्या वागण्यामुळे तुझ्या मित्रांसोबत तुझी भांडणं होतात असं म्हटलं. बिग बॉसने मीनलला तिकीट टू फिनाले मिळावं की नाही याचा निर्णय टीम बी म्हणजेच विशाल उत्कर्ष आणि मीरावर सोपवला. तेव्हा मीरा मीनल कधीच टास्क फेअर खेळली नाहीये त्यामुळे तिला तिकीट टू फिनाले द्यायचं नाही असं ती म्हणाली. मीनल तिच्याशी बोलायलाही गेली तेव्हा मीराने उद्धटपणे मला तुझ्याशी बोलायचं नाही, तुझं काही ऐकायचं नाहीये असं म्हटलं. बिग बॉसच्या घरात झोंबिवली सिनेमाची टीमने हजेरी लावली. यावेळी ललित अमय आणि वैधई यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी तिकीट टू फिनाले मिळवण्यासाठी सदस्यांना वेळ मोजण्याचा टास्क दिला. यावेळी तिकीट टू फिनाले मिळवणारा विशाल निकम बिग बॉसच्या घरातला पहिला सदस्य ठरला. एकूणच 13 आठवड्यात विकासचा हेकेखोरपणा, मीनलची इमोशनल बाजू सगळ्यांच्या लक्षात राहिली. या आठवड्यात कोणत्या स्पर्धकांचा परफॉर्मन्स तुम्हाला आवडला आणि कोणता स्पर्धक वीक वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी 3 रोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स.